स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। हे शांततेच्या मार्गाने हे मराठा समाजाला न्याय आता मिळण्यासाठी आपण उपोषण सुरू केलं होतं। आपल्या मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी पोलीस प्रशासन असल किंवा राज्य शासन असल यांना पाहिजे सुरुवातीला सांगायचं निवेदन देऊ देखील सर्व परवानग्या घेऊन अतिशय शांततेच्या माध्यमातून उपोषण सुरू केलं होतं। परंतु आंदोलन मागं घेण्यासाठी त्याच्यावरती दबाव येत होता, त्यावरती ज्यावेळी दादा असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी त्यावेळी सांगितलं ज्यावेळेस आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागं घेणार नाही। त्यावेळी प्रशासनाने त्यांना जबाबदारी करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्यांनी काल जर न घडण्यासारखी घटना ती घडून गेली। काल जर आपण टीव्हीच्या माध्यमातून पाहिलं असल किंवा न्यूजच्या माध्यमातून पाहिलं असल अतिशय दृढरित्या महिला असल लहान मुलं असल किंवा मराठा बांधव असल यांच्यावरती अतिशय एक वेगळ्या पद्धतीचा लाठी हल्ला करून रक्त बोंबाळ करून त्यांना जखमी केलं। खर तर हे मराठा समाजाला किंवा पोलीस प्रशासनाला हे मराठा समाजावरती हल्ला करणं योग्य आहे का? आणि ज्या मराठा समाजाने लाखोच्या संख्येने महाराष्ट्राबरोबर 57-58 मूक मोर्चे काढले त्यामध्ये कुठलाही गालिबोट न टाकता या समाजाला न्याय मिळण्यासाठी गल्लीपासून तर पूर्ण मंत्रालयापर्यंत प्रत्येक मराठा जागा झाला आणि त्यावेळी त्या हक्कासाठी ज्यावेळी जागा गेले त्या काळाचे जे सरकार असल त्यांनी मराठा महासंघ मराठा समाजाला ज्यावेळी सांगितलं आम्ही तुमच्या सर्व आश्वासना पूर्ण करू मराठा समाजाला आरक्षण देऊ त्यावेळी तुमचं इलेक्शन त्यावेळी जवळ आलं होतं गाजर दाखवली त्यावेळी तुम्ही मराठा समाजाला आम्ही तुम्हाला न्याय देऊ तुमच्या मागण्या करू मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणून तुम्ही खोटी कागदपत्रे लगावली आणि रंगवून खऱ्या अर्थाने तुम्ही मराठा समाजाला त्यावेळी डोळ्यात धुवून फेकण्याचं काम तुम्ही केलं आणि त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून जाहीर केलं त्यावेळी आमचा मराठा समाज देखील भाव वागला होता त्याला वाटलं खऱ्या अर्थाने आपण मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून तिकडे तिकडे झगडा झाला तिकडे तिकडे फटाकडे वाजले। परंतु काही दिवसानंतर त्यांच्यातील फिरावळे फुटली आणि कोर्टात हायकोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यावेळी स्टे आला आणि स्टे आला करता लगेच मग असं तुमचं कायदा कसा आहे मराठा आरक्षण 2 महिने दिलं तिसऱ्या महिन्यात तुमचं लगेच आरक्षण जातं तर मग तुम्ही कायदा कशा पद्धतीने बनवता? फक्त तुम्ही मराठा समाजाला फक्त हे खोटे आश्वासन देऊन त्याचा फक्त वापरच करता का मला पुरता वापर करता का हे सध्या आम्हाला दिसून येते। आज जर पाहिलं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर एक असल तर मराठा समाज असल आणि जर मराठा समाज जर एकदा मराठा जर उठला तर काय करतो हे तुम्हाला माहिती आहे। जे शांततेच्या मागणे करू शकतो तर जर आज तुम्ही काल लाठे काटे घेतल्या तर आम्हाला बघायचं सांगितल्याप्रमाणे आम्हाला दगड देखील घ्यावं लागणार आहे। भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचं जे सरकार आहे कुठलंही सरकार असो आम्हाला घेणे जाणं नाहीये। काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप असो कुठलाही असो तुम्ही या राज्याचे तुम्ही नेतृत्व करता परंतु हे नेतृत्व करत असताना प्रत्येक समाजाला तुम्ही साधन धरलं पाहिजे। एका समाजाचा वापर करायचा दुसऱ्या समाजाला कुठेतरी निवडून टाकायचं हे तुम्ही कुठेतरी चुकताय। म्हणून आज आमच्या तुम्हाला अपील वाटते मराठा समाज असल किंवा आमचा समस्त मराठा समाज असल आंबेडकर वगैरे तुम्हाला फक्त या आज आम्ही एक छोटीशी झलक म्हणून एक निवेदन देतोय। पोलीस प्रशासन असल तहसीलदार असल किंवा पंच असल या सर्वांना आम्ही आमच्या मराठा बांधवांच्या वतीने आज तुम्हाला सर्वांना हे निवेदन देणार आहोत। परंतु हे निवेदन देऊन देखील जर आपण भविष्य काळामध्ये जर याच्यामध्ये जर सुधारणा केली नाही आणि मराठा समाजाला जर न्याय दिला नाही तर निश्चितप्रमाणे याच्यापेक्षा देखील एक आंदोलन एक वेगळ्या पद्धतीने दिशा देण्याचं काम निश्चितप्रमाणे मराठा समाज करणार आहे। म्हणून माझी विनंती आहे